रमजानचा महिना सुरू असल्यानं देशभरातले मोठमोठे मार्केट खाऊ गल्ल्या गजबजल्यात. मुंबईबद्दल सांगायचं तर मोहम्मद अली रोड नंतर आता मुंब्र्याच्या मार्केटकडे गर्दी वळताना दिसतेय. फक्त मुस्लिम बंधूच नाही तर हिंदू सुद्धा या ठिकाणांना आवर्जून भेट देत वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेताना दिसतात. परिणामी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होतीय. अगदी पोलिसांना सुद्धा बंदोबस्त करायला मनुष्यबळ कमी पडतंय. अशात मुंबईतल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मर्जिया पठाण या तरुणीनं पुढाकार घेतलाय. मुंब्रा मुस्लिम बहुल भाग, त्यामुळे रमजान महिन्यात स्थानिक तसंच शिळफाटा 1, कल्याण फाटा, तळोजा या परिसरातील सौंदर्य प्रसाधनं, नकली दागिने, चपला, कपडे, सुकामेवा, शेवया अशा सगळ्या वस्तूंच्या खरेदीसाठी मुंब्रा शहरातील अमृतनगर ते कौसा दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या व्यावसायिकांकडे गर्दी होतीय. त्यात बायपास दुरुस्तीसाठी बंद केल्यामुळे अजूनच वाहतूक कोंडी होतीय. अनेकदा रात्री स्टेशन ते कौसा दरम्यानचं 3 किलोमीटर अंतर कापण्यासाठी वाहतूक चालकांना 1 ते 1.5 तास लागतो. वाहन चालकांना याच त्रासातून दिलासा देण्यासाठी मर्जिया प्रयत्न करतेय. शेवटीचे जे 10 दिवस आहे ना, ह्या दिवसांमध्ये खूपच गर्दी होत आहे. खूप म्हणजे राघोळी कडून लोक येतात, इकडे भिवंडी कडून लोक येतात, कल्याण कडून लोक येतात, आणखी मीरा रोड कडून लोक येतात. खूप लोक येतात आहे आणि जास्तीत जास्त महिला येत आहे. 30 ते 50 हजार महिला दररोज इकडे येत आहे शॉपिंगसाठी, खाऊगलीसाठी. मग हा आमचा कर्तव्य आहे. प्रशासनकडे आम्ही गेलो होतो पण प्रशासनकडे जास्त मॅन पॉवर नाही आहे. मग आमची पण जबाबदारी आहे प्रशासनाच्या सोबत कॉपरेट करण्याची. आणखी मुंब्रा आमचं शहर आहे तर आमची जबाबदारी मोठी आहे. आपल्या सहकाऱ्यांसह रस्त्यावर फिरून ती वाहतूक नियंत्रणाचं काम करते. इथे येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही केवळ प्रशासनाची नसून स्थानिक नागरिक म्हणून आमची सुद्धा असल्याचं जेव्हा मर्जिया सांगते तेव्हा लोकशाही देशातील आदर्श नागरिक या संकल्पनेवर विश्वास बाळगतो. मला फक्त एवढी रिक्वेस्ट करायची आहे की तुम्ही आमच्या बरोबर कॉपरेट करा. आम्ही तुम्हाला जे इन्स्ट्रक्शन्स देत आहे तुम्ही आमचे इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा. आम्ही हा सगळा कार्यक्रम फक्त आम्ही आमच्या मुंब्रा कौसासाठी करत आहे. आमच्या मुंब्रा कौसाला काही त्रास नाही हो, हाच फक्त आमचा संकल्प आहे. मर्जिया पठाण आणि तिच्या सहकाऱ्यांना अजून बळ मिळो याच सदिच्छा. धनंजय दळवी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.